विरा नदीमध्ये वीर धरणातून 80,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे बारामती आणि फलटण तालुक्यातून जाणारी नीरा नदी ही दुथडी भरून वाहू लागली आहे. ओढे नाले देखील खळखळू लागले आहेत, त्यामुळे नीरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक गावातील घरांपर्यंत पाणी पोहोचले, अनेक गावातील स्मशानभूमी देखील पाण्याखाली गेल्या आहेत. तसेच गावातील अंतर्गत रस्ते आणि बारामती वालचंद नगर या राज्यमार्गावर इंदापूर तालुक्यातील तावशी बंधारा देखील पाण्याखाली गेलाय, त्यामुळे इंदापूर आणि बारामती तालुक्यातील अनेक नागरिकांचा संपर्क तुटलाय. या मार्गावरील एसटी सेवा देखील बंद ठेवल्या आहेत. सोनगाव मेकळे रस्ता बंद, नदीला पाणी आल्यामुळे सोनगाव मेकळे रस्ता बंद झालेला आहे. तरी आमचा गावाशी संपर्क तुटलेला आहे. आम्ही आत गुतल्यामुळे आम्हाला सोनगावला माझे हेअर सलून दुकान आहे, त्यामुळे बंद ठेवण्यात आलेलं आहे. आमचे अडचणी, पोरं शाळेत जायला मार्ग नसल्यामुळे माणसाचे दूधही न्यायला अडचणी येत आहे. तरी शासनानं पुलाची उंची वाढवून द्यावी ही आमची विनंती आहे. आज नीरा नदीच्या पात्रात साधारण 80,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे. ह्या व्यतिरिक्त पाटबंधारे विभागाकडून पाटबंधारे विभागाच्या एका जबाबदार अधिकाऱ्यांनी मला 10 मिनिटांपूर्वी फोन करून असं कळवलं की पहाटे 5 आसपास 1,00,000 क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे. हे पाणी आम्ही ज्या ठिकाणी उभं राहिलो आहे त्या ठिकाणी येण्यास साधारण संध्याकाळच्या 5 वाजतील. आज आम्ही एवढ्या पाण्यात उभा आहोत. यापूर्वी 10 वर्षापूर्वी या ठिकाणी एवढंच पाणी आलं होतं आणि 1976 साली महापूर आला होता, त्यावेळेस मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी माझ्या डोक्यापेक्षा उंच पाणी होतं. 76 नंतर 42 वर्षांनी साधारण हे तिसरी वेळ आहे नदीला पूर येण्याचा. आणि पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार जर 1,00,000 क्युसेक्स पाणी संध्याकाळी 5 वाजता इथे पोचलं तर या ठिकाणी माझ्या छाती एवढं पाणी असेल असा अंदाज आहे. ह्यावर्षी महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर दुष्काळ होता. पावसाने, मेघराजाने कृपादृष्टी केल्यामुळे धरण परिसरात, आमच्या परिसरात जरी कमी पाऊस असला तरी धरण परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर मुसळधार, अतिमुसळधार पाऊस कोसळतो आहे, त्यामुळे ही परिस्थिती नद्यावर ओढवलेली आहे. ह्या पाण्यामुळे इथला शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे. ह्या पाण्यामुळं त्यांच्या शेतीला, बागायती शेतीला पाणी मिळणार आहे, त्यामुळं बळीराजा खुशी आहे, समाधानी आहे. नीरा नदीमध्ये 80,000 क्युसेक्सनी पाण्याचा विसर्ग सुरू आहे, यामुळे नीरा नदी तुतडी भरून वाहू लागलेली आहे. या ठिकाणी नीरा नदीला पूर आलेला आहे. सोनगावमधील अनेक गावातील घरांना देखील या नीरा नदीचं पाणी पोचलेलं आहे. तसेच बारामती वालचंदनगर रोड हा देखील येथील तावशी बंधारा पाण्याखाली गेलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी तावशीचा बंधारा आहे, या ठिकाणी नीरा नदीचं पाणी आल्यामुळं या बंधाऱ्यावरती पाणी असल्यामुळं इंदापूर आणि बारामती तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क यामुळे तुटलेला आहे. अशा पद्धतीने नीरा नदीमध्ये अजूनही पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की अजूनही पाणी सोडणे, पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. एम के साठी नवनाथ बोरकर, बारामती.